चला निघूया। ओ पार्सर, तुमच्या हॉटेलमध्ये ना आता आणखीन गर्दी होणार, म्हणजे जेवायला माणसं येणार ती वेगळी, हिला बघायला जास्तच माणसं येणार। ओ सदमिताई, अहो तुम्ही कामाला निघालाय का हॉटेलच्या उद्घाटनाला निघालाय? तू हे असे कपडे घालून हॉटेलवर येणार आहेस? हॉटेलमध्ये यायचं असेल तर साधे कपडे घालून ये, नाही तर पर्साची नजर तुमच्यावर राहील। तात्या नाही म्हणजे काय, तिच्यावर कोणी नजर ठेवतोय का, हिला कोणी त्रास देतोय का, ते बघावं लागेल ना त्यांना। हे बघ शर्मिष्ठा, तुला हॉटेलवर काम करायचं असेल ना तर जा पटकन आणि साधे कपडे घालून ये। पंढरी हे पैसे घे आणि आवरून आले की हिला घेऊन ये। भाऊजी चला वीर चल। शर्मिष्ठा जाऊ दे अगं। बसून बाई इकडे तुम्ही इकडे या, तुम्ही तुमच्या नवऱ्याला जरा समजावा, इथं आपण आपल्यासाठी बंगला बघायला आलोय ते राहून जाते, जरा मागे लागा त्याच्या, त्याला म्हणावं हा जो बंगला आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट आकारचा बंगला बघा, म्हणजे तिकडं पूजा असेल ना तर मला चोरगेबाईचा पडलेला चेहरा बघायचा आहे। ते बंगला शोधायचं सांगते मी यांना, पुढचं तुम्ही सांगा। प्राची अकल लक्ष उठ, तुझा दिवसा सुद्धा स्वप्न पाहायला लागलीस का आता तू? हो म्हणजे दिवसा स्वप्न बघितली ना ॲटलिस्ट पूर्ण तरी होते। असं काय, स्वप्न केव्हाही पाहायची असतात, फक्त ती पूर्ण करून घेण्याची वेळ बघायची असते। रात्रभर डोळ्याला डोळाच लागत नाही ग, स्वप्न कधी बघणार, म्हणून मग जागेपणीच बघते। प्राची तुझं बोलणं किती बदललंय अगं, ग तुला माहितीये का बदल हा माणसाचा स्थायी भाव असतो। काय भाव असतो? स्थायी भाव, स्थायी भाव। प्राची नको ना एवढी अवघड बोलूस, मला माझ्या डोक्यावर वाटण वाटावं लागेल। चालेल आनंदी, हे जग किती वेगळंच आहे ना, कर्म माझं बरं। प्राची ते बाबू ऐक ना, मला थोडी मदत करशील? ऐक ना, जेवायला माणसं तशी फार कमी आहे, तू मदत केलीस तर पटकन होईल जेवण। का कुठे गेले बाकीचे? हे कामावर गेलेत, प्रसाद दादा लक्ष्मीकांत भाऊजी आणि शर्मिष्ठा प्रसाद दादांच्या हॉटेलवर गेले। एवढे सगळे जण हॉटेलवर खायला नाही गेलेत काही, प्रसाद दादांना मदत करायला गेलेत। धर ना धर, मी आलेच जरा। अगं पण प्राची मी गटार आहे तो पक्या, आणि ही तुमची मूर्ख वृंदा त्या गटाराला घरात घेऊन आली आहे। आता ताई 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 म्हणत अख्ख्या घरभर ते गटार फिरेल आणि दुर्गंधी पसरवेल। हे बघ कांता, कुठल्याही माणसामधलं ना चांगलं शोधायला शिका दे, आणि कोणी जन्मतः वाईट नसतो, तो त्याच्या कर्माने चांगला किंवा वाईट होतो। माणसातलं चांगलं शोधू? हो जनावर आहे तो पक्या जनावर। आणि काय म्हणालात तुम्ही, कर्म ठरवतं की नाही? हप्ते गोळा करणं, लोकांना मारझोड करणं, जबरदस्तीने पैसे वसूल करणं, धमक्या देऊन घाबरवणं, हे चांगलं कर्म आहे का? अशा माणसाच्या चावलीला सुद्धा उभं राहू नये कधी आपण? अहो लायकी आहे का त्या माणसाची? मला जरा तुमच्याशी बोलायचंय। काय बोलायचंय आमच्याशी तुला? हा जाऊन बोल की तुझ्या लाडक्या वहिनी बरोबर।
नाहीतरी हल्ली आईशी पेक्षा तिची तहान तुला जास्त लागलेली असते. जा बस कांता. काय बोलतीयस हे बघ, एका वयाच्या दोघी आणि आता तर तिघी जणी आनंदी पण आली. मैत्री होणं साहजिक आहे आणि तुला प्रत्येक गोष्टीत लोकांचा राग कसा येतो ग. हे बघा ही माझी मुलगी. काय बोलायचं होतं बोल प्राची. बाबा मी ठरवलं होतं की काही दिवसांसाठी प्रसाद दादाला मदत करायला त्याच्या हॉटेलवर जाऊ. त्या प्रसादने स्वतःच्या हॉटेलमध्ये काम केलेलं मला आवडत नाहीये. तुला बरी जाऊ देईन मी तिकडे. तरणी ताठी पोरत तण घेऊन याची जाणार आहे तिकडे काम करायला. लोक शेण नाही घालणार तोंडात. आता तुझं काय चाललंय तुझं. बस तू बाहेर जा, आपण नंतर बोलू. नंतर बोलू जा. लग्न करून देणार आहे मी तिचं. हाताबाहेर जाईल नाही तर. एक चांगला घरंदाज सुसंस्कृत उच्च शिक्षित मुलगा मी तिच्यासाठी शोधणार. मुख्य म्हणजे त्या मुलाला फाडफाड इंग्रजी बोलता येत असेल आणि फॉरेन मध्ये पण राहत असेल असाच मुलगा शोधणार याच्यासाठी ठरलंय माझं. अहो खाण्याच्या पूर्वी विचार करावा ना माणसाने की आपल्याकडे सुटे पैसे नाहीयेत म्हणून. आता मला सांगा की 12 रुपयासाठी 500 रुपये सुटे कुठून आणणार. भाऊजी उगाच वाद नको, आमच्याकडे नाहीयेत सुटे पैसे. दुकान काढण्यापूर्वी याचा विचार करायचा ना. हो ठीक आहे ना, उद्यापासून असं नाही होणार. भाऊजी जा तुम्ही सुटे पैसे. प्रत्येक जण येईल आणि सुटे पाहिजे कुठून आणणार आपण. पण ते बोलू नंतर, तुम्ही जा आधीपर्यंत सुटे घेऊन या. काय हा सर द्या. सॉरी आमच्यामुळे त्रास झाला तुम्हाला. काय ना, कधी कधी असं होतं की सुट्टे पैसे नसतात. बघा सॉरी बोलून हा प्रश्न सुटणार नाही. काना खाली खेचणार होतो मगाच्या त्याच्या. उद्यापासून सुट्टे ठेवा नाही तर धंदा बंद करा. अरे भुसणाळ्या भाई तुम्ही हातपाय सुट्टे करून देऊ काय हातात. हा मग घरी बोजत बस जाऊन तीन म्हणायच्या आत इथं बेल भरायचं आणि इथन गायब व्हायचं काय. हा आणि लक्षात ठेव, हा प्रसाद आहे ना आपला मित्र आहे. काय त्याला नडायचं नाही. हा अयो या सगळ्यांनी लक्षात ठेवायचं काय इकडे. एक दोन अरे तुम्ही का थांबलात. बसा बसा चालू दे तुमचं आहे तसं. हे आपलं घरचंच हॉटेल आहे काय. हा प्रसाद भाई हे कोण नवीन वाटत. ही आमची नातेवाईक आहे. नमस्कार ताई. प्रसाद भाई. प्रसाद भाई आज वृंदाताई आणि आनंदी ते आले नाहीत वाटत. नाही वृंदाचा अभ्यास आहे आणि आनंदी घरात बिझी आहे म्हणून नाही आली. तुम्ही चहा घेणार का. नाही नको. घरातून अजून कोण आलं नाही काय. आहेत ना माणसं म्हणजे. हे बघा हा पंढरी पंढरे हे आतमध्ये ठेव. खरं तर काय माहितीये ना प्रसाद भाई, हॉटेलमध्ये अजून माणसं पाहिजेत. नाही वृंदाताईचा अभ्यास आहे बरोबर एकदम ठीक आहे, पण जी रिकामी माणसं आहेत ना त्यांनी याय पाहिजे असं आपल्याला वाटतं बुवा. हा ठीक आहे येतो. कशासाठी आला होता प्राची. अग प्राची सांग तर काय झालंय. कार कार आणतीये. प्राची अगं काय झालं तुला. काय झालंय आनंदी. अहो मलाही नाही माहिती, मगाच बस नुसतीच रडतीये. प्राची काय झालंय. प्राची मला सांगणारच का काय झालंय. मला नाही माहिती मला काय झालंय. म्हणजे आई मला ओरडली त्याचं निमित्त झालं, पण
वेगळंच काहीतरी होत आहे. मृणाली, तू तू माझी मदत करू शकतेस प्लीज, मला सोडव ना ह्याच्यातून. अगं वेडाबाई, तू माझी नणन नाहीयेस, बहीण आहेस. बोल काय करू तुझ्यासाठी. तू ना प्रसाद दादाकडून परमिशन काढ. प्रसाद कडून कशाची? मी हॉटेलमध्ये जाऊन त्याची मदत करण्याची परवानगी. बोल ना अगं, करशील ना? बोल ना अगं, तू काहीच का बोलत बोलत का? ठीक आहे ठीक आहे, मी बोलते प्रसादची, पण हो की नाही हा निर्णय मात्र प्रसादचाच असेल ना. आनंदी, तू माझी मदत करशील? हे बघ, तू जर प्रसाद दादाला बोललीस ना तर तो तुला नाही म्हणणार नाही. प्लीज प्लीज मदत कर, बोलशील ना तू प्रसाद दादाशी? अगं ब राची, खरं तर मला कळतच नाही तुला तिकडे काय जायचंय. अगं तुला माहितीये का, तिथे प्रसाद दादांना मदत करणारी बरीच माणसं आहेत ना, आणि तिथे खूप काम असतं. बघ ना, मी आज गेले नाही, तू कस दमशील तिकडे जाऊन? मी दोघी ना फक्त बोलण्यापुरता. आज जेव्हा खरंच मदत करायची वेळ आली ना तेव्हा दोघी टाळाटाळ करतात. मदत प्राची, नाही म्हणजे तुला प्रसाद दादांच्या हॉटेलवर पाठवून आम्ही तुला कोणती मदत करणार आहोत? कसली नाही. आनंदीताई, हिला तिथे का जायचंय हे तुमच्या तरी लक्षात येत आहे ना? स्पष्ट आहे वृंदाताई, मी हे सगळं करते का तर तिला पक्क्या बहिणींना भेटायचं. हो मग आपण हे सगळं थांबायला हवंय. आनंदीताई, पक्क्या भाई माणूस म्हणून चांगला असेलही, पण तरी सुद्धा प्राचीसाठी योग्य नाहीच आहे. आणि हे सगळं आईंना जर कळलं तर त्या ऍक्सेप्ट करणारच नाहीयेत, त्यामुळे आपणच हे थांबायला हवंय प्लीज. कसं थांबवणार वृंदाताई, हे असं थांबवता नाहीये. मला विचारा, मीही प्रेम केलंय. ते जेवढा त्याला विरोध असतो ना तेवढं ते वाढत जातं, आणि अर्थातच ही प्रेमातच पडली आहे. नाही आनंदीताई प्लीज, असं बोलूही नका तुम्ही. आईंना कळलं ना त्या प्राचीचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही. मला मान्य आहे वृंदाताई, पण फक्त प्राची पक्या भाईंच्या प्रेमात पडली आहे का? तर तसं नाहीये, पक्या भाई सुद्धा प्राचीच्या प्रेमात पडले. आपल्याला लाख वाटतं की आपण त्यांना बोललो म्हणून ते बदललेत, तसं नाहीये. ते बदललेत कोणासाठी? प्राचीसाठी. आनंदीताई, असं झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मला आणि प्रसादला एकांत मिळवून द्या. अरे प्रसाद, मी काय म्हणतो, एवढी रात्र झाले तर तू हिला घेऊन रिक्षाने जा. मी आणि पंढरी बस नाही तो काय रे पंढरी? कशाला, रिक्षात तिसरी सीट असते की मी जातो यांच्या बरोबर, तुम्ही या बस नाही. अरे पण त्यांना कशाला एकट्यांना पाठवायचं बसनी? आपण सगळेच जाऊया मग बसनी. नाही नाही, लक्ष्मीकांत भाऊजी बोलतायत ते बरोबर आहे. पंढरी तू त्यांच्या बरोबर जरा त्यांना कंपनी पण होईल, आणि मी शर्मिष्ठाला घेऊन येतो. काय म्हणजे आम्हाला लवकर रिक्षा मिळेल, आम्ही लवकर घरी पोहोचू. ही पण बरोबर आहे, उशिरा रात्री घरी पोहोचलो तर आई उगाच कटकट करेल, नाही का? तू जा त्यांच्या बरोबर. पैसे नाही आहेत का रिक्षाला? चल मी तुला सांगतो. हा चला या या, कसं आहे ना पंढरी, चल.
भीती वाटते मला. सुनसान रस्ता आहे. इट्स ओके, येईल रिक्षा. तसंही तू असताना मला भीती वाटण्याची गरज असते. रिक्षा चलो. उशीर झालाय, अजून कसा नाही आला प्रसाद? फोन लावूनच बघते.